26/11 हे दोन शब्द प्रत्येक भारतीयाला एका कटू प्रसंगाची आठवण करून देतात. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईच्या ताज हॉटेल यासह इतर ठिकाणी एक मोठा दहशतवादी हल्ला झाला. या घटनेला आज 14 वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र आज देखील त्या घटनेच्या कटू आठवणींच्या जखमा आजही भारतीयांच्या मनावर तशाच कोरलेल्या आहेत. या भयानक हल्ल्यामध्ये 160 नागरिकांसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. सुरक्षा दलाला या ऑपरेशनसाठी तब्बल 60 तासांहून अधिक वेळ लागला. त्या रात्री नेमकं काय काय घडलं जाणून घेऊ या व्हिडिओमधून सविस्तर. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. त्या रात्री अचानक सुरू झालेल्या गोळीबाराने मुंबई चांगलीच हादरली. लष्कर ए तोयबाच्या तब्बल 10 अतिरेक्यांनी यावेळी मुंबईतील 2 हॉटेल, 1 हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन यासह जू सेंटरला टार्गेट केलं होतं. सुरुवातीला हा हल्ला एवढा मोठा असेल याचा अंदाज कोणालाच आला नाही. हळूहळू परिस्थिती चिघळत गेली आणि त्यानंतर या हल्ल्याचं गांभीर्याचा अंदाज आला. या हल्ल्याला सुरुवात झाली ती लिओपॉल्ड कॅफेमध्ये सुरू झालेल्या गोळीबारातून. या कॅफेमध्ये अनेक फॉरेनर्स येतात कारण परदेशी पर्यटकांमध्ये याचं खास आकर्षण आहे. हा हल्ला झाला त्यावेळी अनेक फॉरेनर्स देखील या कॅफेमध्ये उपस्थित होते. काही काळाच्या आतच अतिरेक्यांनी या ठिकाणी गोळीबार केला आणि या ठिकाणहून पळ काढला. या हल्ल्यामध्ये तब्बल 10 जण मृत्यूमुखी पडल्याची त्यावेळी सरकारी कार्यालयातून माहिती देण्यात आली होती. त्यानंतरचा हल्ला झाला तो म्हणजे CST, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. नेहमीच गजबजलेलं असलेलं हे ठिकाण त्या दिवशी देखील अत्यंत लोकांनी भरलेलं होतं. त्यावेळी अचानक अंदाधुंद गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये पकडला गेलेला आणि त्यानंतर फाशी झालेला अजमल कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईल खान यांचा देखील समावेश असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. या गोळीबारामध्ये अजमल कसाबला पकडलं गेलं असलं तरी त्याचा साथीदार इस्माईल खान हा त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडला होता. तर यावेळी अनेक नागरिक म्हणजेच तब्बल 58 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरचा हल्ला झाला तो म्हणजे ओबेरॉय हॉटेलमध्ये. मुंबईतील ओबेरॉय हॉटेलची गणना जगप्रसिद्ध हॉटेल्समध्ये होते. बिझनेस क्लासमध्ये अनेकांना याचं अप्रचंड आकर्षण देखील आहे. या हल्ल्याच्या दिवशी अनेक दहशतवादी या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात दारुगोळा घेऊन घुसले. तर या ठिकाणी असलेल्या तब्बल 350 लोकांना या दहशतवाद्यांनी यावेळी ओलीस ठेवलं होतं. तर नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या पोलिसांनी मात्र यावेळी या दहशतवाद्यांना ठार केलं. ताज हॉटेल म्हटलं की आठवतो तो 26/11 हल्ला. आणि 26/11 हल्ल्यातील जळत असलेल्या ताज हॉटेलची प्रतिमा ही प्रत्येकाच्या नजरेसमोरून आजही जात नाही. 100 वर्ष जुने असलेल्या या इमारतीतून थेट अरबी समुद्र पाहायला मिळतो. तर 26/11 हल्ल्याच्या दिवशी या ठिकाणी नागरिकांची हॉटेलमध्ये जेवण सुरू होती. यावेळी दहशतवाद्यांनी प्रवेश करून प्रचंड अंदाधुंद गोळीबार सुरू केला. 4 दहशतवाद्यांना कंठस्थान घालायला यश मिळालं. कामा हॉस्पिटलची आजघडीची सर्वात मोठी आठवण म्हणजे या ठिकाणी झालेल्या चकमकीमध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर हे जवान शहीद झाले होते. कामा हॉस्पिटल हे 1880 साली बांधलेलं मुंबईमधील प्रसिद्ध धर्मादाय हॉस्पिटल आहे. दहशतवाद्यांपैकी 4 जणांनी या ठिकाणी पोलीस व्हॅन चोरली आणि त्यानंतर गोळीबार सुरूच ठेवला आणि याच कारणे ते कामा हॉस्पिटलमध्ये घुसले होते. नरिमन हाऊस या ठिकाणी दहशतवादी घुसले आणि या ठिकाणी त्यांनी अनेक लोकांना ओलीस ठेवलं. नरिमन हाऊस ही बिल्डिंग ज्यू लोकांच्या मदतीसाठी बांधलेलं एक इमारत आहे. या ठिकाणी ज्यू पर्यटक थांबलेले असताना या ठिकाणी कारवाई करण्यासाठी NSG कमांडो हेलिकॉप्टरच्या मदतीने नरिमन हाऊसला लागून असलेल्या इमारतीवर उतरले आणि त्यांनी नरिमन हाऊसमध्ये प्रवेश केला. NSG ने केलेल्या कारवाईमध्ये या ठिकाणी दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं. पण दहशतवाद्यांनी ज्या लोकांना ओलीस ठेवलं होतं त्यातलं मात्र कोणीच वाचलं नाही. इथं 7 लोक मृत्यूमुखी पडले तर 2 दहशतवाद्यांना मारण्यात पोलिसांना यश आलं. तर अशा प्रकारे अत्यंत भयावह झालेल्या 26/11 या हल्ल्याला आज 14 वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र 14 वर्ष उलटली असली तरी देखील भारतीयांच्या मनावर कोरली गेलेली ही जखम आजही ताजी आहे. 26/11 शहीद झालेले जवान आणि मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना आदरपूर्ण श्रद्धांजली. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.